कृष्णावरून गोपीचंद पडळगावांचे समर्थन करण्यात येत आहे पलू तालुक्यातील अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत जशास तसे त्यांना उत्तर देण्याचा यावेळी त्यांनी इशाराही दिलेला आहे पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी ब्रह्मनाळ भिलवडी स्टेशन अंकलखोप बुर्ली अमनापूर येळावी पलूस इथून अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून गोपीचंद पडळकर तुम आगे बडो हम भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या गोपीचंद पडळकर साहेब यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेलं कोरोना आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे गेले दोन दिवस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते अश्लील भाषेत सोडशे मीडियावर टीका टिप्पणी करत आहेत वास्तविक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर राष्ट्रवादीनं अश्लील टीका टिप्पणी केलेली चालते मग गोपीचंद पडळकरांनी केलेली टिप्पणी एवढी का जमती असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचं घोंगड पावरणीचं भिजत ठेवलं बहुजनांच्या राजकारणावर त्यांनी नेहमीच अन्याय केलाय अनेक बहुजन नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रामध्ये संपवली याचा राग प्रत्येक बहुजन माणसाला गेल्या सत्तर वर्षापासून आहे याच रागाच्या भरात गोपीचंद पडळकरांनी हे वक्तव्य केले वास्तविक प्रथमच आज कुणीतरी सत्य बोले अशी भावना आज बहुजन समाजातून व्यक्त होत आहे यापुढे असलेली टीका टिप्पणी बघून घेईन अशी भाषा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली तर जशाच तसे उत्तर दिलं जाईल असा युवक नेते ऋषी टकले यांनी म्हटलं आहे